पत्रकार बांधव, आज काल जो काही बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवरती फरार आरोपी माजी मंत्री ज्यांनी बाजार समितीमध्ये 7 कोटी रुपयाची चोरी केली अशा एका आरोपींनी चांगलं कामकाज चाललेल्या बाजार समितीवरती आरोप करणं आणि ज्या व्यक्तीनं जाळीच्या गाडीत जातो म्हणून ज्याच्यावर आरोप करणं आणि प्रशासकाची कारवाई माननीय माजी मंत्री सुभाष देशमुखांकडनं करणं आणि त्याच्यात मांडीला मांडी लावून बसून दोन्हीही चंगू मुंगूनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन कारण नसताना आरोप करणं मुळात हे निषेधार्ह आहे आणि या ठिकाणी बाजार समितीचं कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. संपूर्ण तालुका पाहतोय, जिल्हा पाहतोय, सर्व शासकीय यंत्रणा पाहते. या अगोदर ही बाजार समितीच्या तक्रारी देण्याचा प्रयत्न विरोधकाकडनं झालेला आहे. त्यामध्ये जवळपास 3 वेळेस चौकशी झालेली आहे, तिन्ही चौकशीमध्ये काही निष्पन्न झालेलं नाही. चौथी चौकशी आता अर्धवट आहे, ती पण काय पूर्ण होईल त्याच्यात पण काय येतं आपण वाट बघू. त्याच्या अगोदरच आता 5वी नेमली, परत 19-20 ऑडिट रिपोर्ट झालेला आहे. तरी एक स्पेशल ऑडिटर रिपोर्ट सध्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील ज्यांना मी स्वतः भेटलो मध्यंतरी, मंत्री महोदय व्यक्तिगत बार्शी तालुक्यातलं राजकारण हे वादविवादाचं आहे आणि व्यक्तिगत एकमेकाला कुरापती करण्याचं आहे. यामध्ये रितसर आपण ज्यावेळेस राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेत आहे त्यावेळेस मी पारदर्शकपणानं सगळ्या जनतेला समान मानून कामकाज करण, न्यायनिवाडा करण, प्रत्येक मंत्र्याने शपथ घेतलेली असती. आणि असं जर तालुक्यामध्ये खोट्या तक्रारीच्या आधारे तुम्ही विनाकारण बाजार समितीला टार्गेट करू नका अशा पद्धतीची मी त्यांना जाऊन एकवेळेस माहिती त्यांना दिलेली आहे बाजार समितीच्या बाबतीमध्ये कामकाज कसं चाललं. त्यानंतर साधारण परवा दिवशी माझा स्वतः त्यांना फोन झाला की बाळासाहेब विनाकारण आमच्या बार्शी तालुक्याचं जे काय आरोप प्रत्यारोपाचं राजकारण आहे किंवा चुकीच्या पद्धतीनं बाजार समितीवरती आरोप होत आहे आणि अशा पद्धतीचं काही विनाकारण जर योग्य असेल तर चौकशी करायला किंवा कुठल्याही चौकशीला सामोरं जायला बाजार समिती खंबीर आहे. त्यामध्ये मग आम्हाला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट काही नवीन नाही, ते आमच्या 5वीलाच पोहोचलेला आहे. आणि त्यांना मी तशी कल्पना दिलेली आहे की विनाकारण टार्गेट करू नका. तर मी ज्यावेळेस बाबा असा का प्रकार बाळासाहेब पाटील सहकार मंत्र्यांकडनं चाललेला आहे ज्यावेळेस मी माहिती घेतली या 2 दिवसामध्ये आणि या 2 दिवसामध्ये मग आता विनाकारण त्यांची काही मैत्री आहे म्हणून ते जुने काय तर तमाशाला एकत्र जात होते असं मला पण कळलंय. बऱ्याच काय माझ्या कराड भागातल्या मित्रांकडनं माहिती घेतली दोघं बाळासाहेब पाटील मंत्री सहकार आणि पणन हे तमाशातले दोघं दोस्त आहेत अशी माहिती माझ्यासमोर येते. आणि माझं या निमित्तानं जर बाळासाहेब पाटील मंत्री असतील पणन आणि सहकार मंत्री आणि विनाकारण एखाद्या चोराच्या सांगण्यावरून खोट्या तक्रारीच्या म्हणजे माहिती न घेता जाणीवपूर्वक जर टार्गेट बाजार समितीला करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, जर चौकशीमध्ये निष्पन्न झालं किंवा यामध्ये दोष निघाले कुठली कारवाई होती याच्याशी मला ही नाही, त्याच्यामध्ये चुकीचं जर कामकाज झालं पाहिजे तर कारवाई व्हायलाच पाहिजे लागणार ह्या मताचा मी आहे. पण जाणीवपूर्वक जर 5-5, 7-7 चौकशा लावून जर विनाकारण भेटीला धरण्याचा बाळासाहेब पाटील सहकार मंत्री कुठला प्रयोग करत असतील आणि देशाचं राजकारण करत असतील तर बाळासाहेब पाटीलला माहिती नसल की वयाच्या 13 वर्षापूर्वी वयाचं 13 वय होतं माझं, त्यावेळेस सेशन कोर्टामध्ये माझी साक्ष झालेली आहे आणि माझ्या साक्षीवरती काय आरोपींना शिक्षा लागलेली होती 7 वर्षाची. त्याच्यामुळं राजेंद्र राऊत नावाच्या या कार्यकर्त्याला वयाच्या 13 वर्षापासून कोर्ट कचेरीची सवय आहे. गेली जवळपास 37 वर्ष झालं कोर्टाचा आणि माझा फार जवळचा संबंध आहे आणि बाळासाहेब पाटील कशा पद्धतीनं त्यांनी शैक्षणिक संस्था लाटलेल्या आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये, साखर कारखाने कसे लाटलेले आहेत, बाळासाहेब पाटलांच्या शिक्षण संस्थांमध्ये कसा गैरप्रकार चाललेला आहे, साखर कारखान्यामध्ये कशा पद्धतीचा गैरप्रकार चाललेला आहे त्याची संपूर्ण माहिती काय माझ्या मित्रपरिवाराकडनं मला गोळा झालेली आहे. अर्धवट आहे आता, जवळपास येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये संपूर्ण माहिती माझ्याकडे येते, त्याची ऑडिट रिपोर्ट
त्याचबरोबर कारखान्याचे ऑडिट रिपोर्ट, संस्थातले अनगुंदी कारभार बाळासाहेब पाटील सहकार मंत्र्यांचा, आणि हा लवकरात लवकर माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका स्वतः राजेंद्र राऊत करून दाखवल। आणि स्वतः मी मगा सांगितलं की मंत्री असताना अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्या ठिकाणी खऱ्या चुका असतील तर त्या ठिकाणी कारवाई करायला हरकत नाही, परंतु एकदा चौकशी झाली त्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही, दुसऱ्यांदा चौकशी झाली त्याच्यामध्ये काही निष्पन्न नाही, तिसऱ्यांदा चौकशी झाली त्याच्यामध्ये काय निष्पन्न नाही, चौथी चौकशी लावली, पाचवी लावली, सहावा ऑडिट, असं जर कुठल्या तमासगीराच्या मित्राचं ऐकून आणि तमाशातली मैत्री तमाशात ठेवावी या ठिकाणी शासकीय कामकाजामध्ये त्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करू नये। आणि असा जर दुरुपयोग करायचा प्रयत्न केला तर जशात तसं उत्तर दिलं जाईल। आणि लवकरच बाळासाहेब पाटलांनी केलेले जे काही भ्रष्टाचार आहेत लवकरच राज्याच्या निदर्शनास आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं मी बाळासाहेब पाटलाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चॅलेंज दिली।